यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेती विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कापूस, तूर, हरभरा अशा अनेक पिकांचे संगोपन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन जालना येथील डॉक्टर दिलीप उदाशी यांनी केले. राळेगाव तालुका हा मागासलेला तालुका असून अजूनही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेतकरी शेती करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे या उद्देशाने राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी शेतकरी शिबिराचे आयोजन करत असते. यावेळी जालना येथील शेतीतज्ज्ञ डॉक्टर दिलीप उदाशी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे शेतीतील पिकांचे उत्पन्न वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येथील तहसीलदार डॉक्टर रवींद्र कांडजे, सभापती ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर हे उपस्थित होते. आपला विदर्भ लाईव्हसाठी महेश भोयर, राळेगाव, यवतमाळ. आपल्या विदर्भातील अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला आत्ताच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व रहा अपडेटेड. आपला विदर्भ लाईव्ह, प्रत्येक क्षण आपल्यासोबत.